नमस्कार, मी शेफ पाद पडवळ. तुमच्या आवडता कार्यक्रम रुचिरमय तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहोत. तिचं नाव आहे चिकन मेरीलँड. बघूया आपण त्याच्यासाठी काय साहित्य पाहिजे. मैदा, ब्रेड क्रम्स, चिकन, काजून स्पाइस, मेयोनीज, केचप, चिली सॉस, वॉर्चेस्टर सॉस, मीठ आणि अंडी. तर प्रेक्षकांना आता आपण वळूया ह्याच्या कृतीकडे. सर्वप्रथम आपण घेऊया चिकन. चिकनला आपलं पहिलं मॅरिनेट करावं लागेल. तर मॅरिनेटसाठी आपण घेऊ थोडं मीठ. मीठ चांगलं दोन्ही साईडला द्या. ह्याच्यामध्ये आपण थोडं टाकूया काजून स्पाइस. काजून स्पाइस तुम्ही सगळ्यांनी टेस्ट केलेलाच असेल. ह्याला पेरी पेरी सॉस सारखं पण टेस्ट असते. पेरी पेरी आपण सगळ्यांनी टेस्ट केलेलीच असेल. याला चांगलं दोन्ही साईडनी आपण मॅरिनेट करून घेऊ. याला साधारण आपण 20 मिनिटं असं लावून ठेवणार आहोत, जेणेकरून जो मसाला आहे तो चांगला ह्याच्यामध्ये मुरला जाईल. याला आपण ठेवून देऊ. तर आपण वळूया ह्याच्या पुढच्या कृतीकडे. मॅरिनेशन करायला ठेवलंय आपण. आपण सर्वात प्रथम तेल गरम करायला ठेवूया, कारण त्याला थोडा वेळ जाईल. आपण ह्याला डीप फ्राय करणार आहोत. डीप फ्राय म्हणजे पूर्ण जे आपले चिकन असणार ते ह्याच्यात तेलामध्ये बुडवून आपण त्याला शिजवणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे शिजवताना फ्लेम एकदम जी आग आहे खालची ती एकदम कमी ठेवणार आहोत आपण, जेणेकरून ती चिकन आतना एकदम व्यवस्थित शिजली जाईल. गॅस चालू करून ठेवू आहे. त्याला आपण थोडंसं सिझनिंग, त्याच्यामध्ये मीठ आणि मसाले थोडे अजून मिक्स करून टाकू. पहिल्यांदा आपण घेऊया फ्लार. फ्लारमध्ये थोडं आपण अजून काजून स्पाइस टाकूया, थोडं मीठ, एक जीव करून घ्या त्याला. तसंच आपला जो ब्रेड क्रम आहे त्याच्यातही आपण थोडं काजून स्पाइस टाकून घेऊ. काजून स्पाइसची चव थोडी ही आंबट तिखट अशी चव असते. आता आपण जी अंडी आहेत ती अंडीही आपण आता त्यांना फोडून त्याचं एक मिश्रण केलेलं आहे, जेणेकरून ते चिकनला चांगलं कोटिंग देता येईल आपल्याला. तर आपलं तेल गरम झालेलंच असेल. तर आपलं आता चिकन मॅरिनेशन झालेलं आहे, बाकीची तयारी झालेली आहे. तर आपण आता ह्याला फ्राय करायला घेऊ. सर्वात प्रथम आपण ह्याला टाकू मैद्यामध्ये. हे करताना एक आपलं लक्षात ठेवायचं आहे की चिकनला चांगलं सगळ्या साईडनी त्याला त्याच्या मैदा चिकटला पाहिजे. आणि आपण जो हात ह्याला वापरणार मैद्याला तोच आपण ब्रेडक्रममध्येही टाकणार आहोत. अंड्यामध्ये टाकताना आपण दुसरा हात वापरू. ही अतिशय सोपी रेसिपी आहे मित्रांनो. ह्याला मेरीलँड ह्याच्यासाठी बोललं जातं कारण की हे US एक रिजन आहे. मेरीलँड एक जागा आहे. मेरीलँड तिकडची ही डिश आहे. ह्याला आपण 2 ते 3 वेळाही असं कोट करू शकतो. आणि ह्याला चांगलं दाबून घ्या, जेणेकरून जे ब्रेडक्रम आहेत त्याला ह्याला चांगल्या प्रकारे चिकटले जातील. तुम्ही बघताय ह्याला सगळी साईडनी ब्रेडक्रम चिकटलेला आहे. तुम्ही पाहिजे तर ह्याला अजून एकदाही कोटिंग देऊ शकता, त्यांनी जास्ती त्याचा क्रंचीनेस वाढवू शकतो. आता आपण ह्याला फ्राय करणार आहोत. अलगद तेलामध्ये सोडून देऊ आणि तेलाची फ्लेम अगदी आपण कमी ठेवणार आहोत. तर आपण ह्याला स्लो फ्लेमवरती साधारण 5 ते 10 मिनिटं ह्याला शिजवलं आहे चांगल्या प्रकारे. जसं तुम्ही बघता ह्याचा कलर चांगलासा असा ब्राऊन आलेला आहे, म्हणजे झालेला आहे. आता आपण ह्याला काढूया एका प्लेटवरती. जेणेकरून जे एक्सेसचं जे सगळं जास्तीचं तेल आहे हे सगळं निघून जाईल. तर प्रेक्षकांना आपली चिकन झालेली आहे. आता ह्याच्याबरोबर आपण एक सॉस देणार, तो म्हणजे कॉकटेल सॉस. अतिशय सोपा सॉस आहे. त्याच्यासाठी आपण घेणार आहोत केचप, मेयोनीज, वॉर्चेस्टर सॉस आणि चिली सॉस. या सगळ्यांचं मिश्रण करून आपण हा कॉकटेल सॉस बनवणार आहोत.
सर्वात प्रथम आपण घेऊया मेयोनीज. केचप, चिली सॉस, हा थोडा तिखट असतो त्यामुळे जरा कमी घ्या, आणि ह्याच्यामध्ये वॉर्चेस्टर सॉस. हे सगळं घेऊन आपण याचं एक जीव मिश्रण करून घेऊ. बऱ्याचशा वेळेस आपण फक्त मेयोनीज आणि केचप घेऊन सुई कॉकटेल सॉस बनवता येतो. हा सॉस झालेला आहे. चिकन आपण थोडी कट करून घेऊया, जेणेकरून आपण प्लेटमध्ये ती चांगल्या प्रकारे सजवू शकतो. चिकन ही आपण कट केलेली आहे, चांगली कुरकुरीत झाली आपली चिकन. तर आता आपण ह्याचं प्लेटिंग करू. प्लेटमध्ये एक व्यवस्थित लावून घेऊया हिला. कॉकटेल सॉस साईडला देऊया. मित्रांनो, हा जो पदार्थ आहे हा तुम्ही अतिशय सोप्या प्रकारे घरी पार्टी वगैरे असेल तेव्हा करू शकता. एकदम सोप्पा प्रकार आहे हा, आणि दिसायलाही छान आहे, खायलाही चांगला आहे. ह्याच्यावरती आपण थोडंसं गार्निश करूया. हे मेथीची पानं आहेत, जेणेकरून दिसायलाही चांगलं दिसतं आणि आपल्या डिशला कलर येतो. तर आपण त्याच्यावरती हे गार्निश केलेलं आहे, प्लस हे जे काजू स्पाइस आहे थोडं आपण टाकूया अजून कॉकटेल सॉसवरती. तर तयार आहे आपली डिश चिकन मेरीलँड. अतिशय सोपी डिश आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करा. आपण ह्याच्यानंतर परत एक दुसरी डिश बनवणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण दुसरी डिश ट्राय करणार आहोत, ती म्हणजे खिमा भरलेली कारली. त्यासाठी लागणारे साहित्य, कारली, खिमा, टॅमॅटो प्युरी, बारीक चिरलेला कांदे, बारीक चिरलेलं टॅमॅटो, मीठ, आलं लसूणची पेस्ट, मिरची कोथिंबीरची चटणी, लाल मिरची पावडर, हळद आणि कोथिंबीर. तर आपण वळूया ह्याच्या आता कृतीकडे. सर्वात प्रथम आपण घेणार आहोत कारली. कारल्यांची जी स्किन आहे आपल्याला ती सगळी पील करून काढायची आहे, सगळी सोलून काढायची आहे. कारली सहसा ही आपण कोण घरी खायला मागत नाहीत लहान मुलं, पण आम्हाला खात्री आहे की हा पदार्थ तुम्ही ट्राय केल्यानंतर लहान मुलंही खाऊ शकतात. कारली आवडत नाही कारण की त्याचा कडूपणा कोण लहान मुलांना आवडत नाही किंवा बऱ्याचशा लोकांनाही आवडत नाही. तर त्यासाठी आपण थोडी त्याला मीठ आणि हळद लावून थोडं मॅरिनेट करणार आहोत, आणि दोन तीन वेळा त्याला चांगल्या पाण्यामध्ये धुतलं जाणार आहे, जेणेकरून त्याचा कडूपणा आहे हा कमी होऊन जाईल. तर कारल्यांची आपण सालं काढून सोलून घेतलेली आहेत. आता आपण ह्याचा आतला जो गर ह्याचा तो आपण काढून घ्यायचा आहे. तर आपण त्यांना मध्ये कापून ह्याचा आतला जो गर आहे तो आपण चमच्याने काढून घेऊ. कारल्याचा जास्ती कडूपणा त्याच्या बियांमध्ये जास्ती असतो, त्यामुळे आपण तो काढल्याने तो बराचसा निम्मा होऊन जातो. तसं दुसराही कारल्याचं करू आपण. आपण ह्याच्यात चिकनही टाकणार आहोत, जेणेकरून त्याचा जो कडूपणा आहे आणि चिकनचा स्वाद हा दोघांचं मिश्रण करून आपल्याला अतिशय चांगली चव त्याची मिळणार आहे. आता ही कारली पूर्णपणे साफ झालेली आहेत, ह्याचे आपण बिया काढलेले आहेत, पण ह्याचा कडूपणा अजूनही आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे आपण त्यांना आता थोडंसं मीठ आणि हळद लावून ठेवू. चांगलं चोळून घ्यायचंय मीठ. जास्ती लागलं मीठ तरी हरकत नाही, कारण की आपण एनीवेज ह्यांना धुणार आहोत नंतर. आपला मेन ह्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की ह्याच्यातनं आपल्याला कडूपणा काढायचा आहे. चांगलं चोळून घेऊ आपण ह्याला आत बाहेर दोन्हीकडे.
मीठ आणि हळद लावून ह्याला आपण 20 मिनिटं साईडला ठेवणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये चांगलं पाणी सुटेल आणि तो कडूपणा कमी होऊन जाईल. आता आपण बनवणार खिमा. तर खिमासाठी पहिल्यांदा आपण घेऊ चिकन खिमा. तुम्ही मटन खिमा पण घेऊ शकता, पण त्याला शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे चिकन खिमाने जरा तुम्हाला टेस्टही लवकर होतो आणि लवकरही शिजतो. तो ह्याच्यामध्ये टाकू आपण थोडा बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, मिरची आणि कोथिंबीरची बारीक चटणी, मीठ आणि लाल मिरची पावडर, या सगळ्याला घेऊन आपण चांगलं एक मिक्स करणार आहोत. त्याचं मिक्सचर चांगलं एकजीव करून घेऊ याला. हे जे मिश्रण आहे हे आपण आपल्या कारल्यांच्या आतमध्ये भरून त्यांना चांगल्या प्रकारे बांधणार आहोत, जेणेकरून जी चिकनची चव आहे ती त्या कारल्यात मुरली जाईल. मी बघताय चांगल्या प्रकारे हे मिक्स होत आहे. मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकू. तर किमा मिक्स झालेला आहे, ह्याला आपण आता 20 मिनिटं बाजूला ठेवू, जेणेकरून त्याची चव अजून चांगली होऊन जाईल. ते होईपर्यंत आपण आपली जी कारली आपण ठेवलेली आहे त्यांना आपण एकदा साध्या पाण्यामध्ये धुवून घेऊ. आधी बोलल्याप्रमाणे ह्यांचं मीठ आणि हळद लावून जो कडूपणा आहे तो आपण कमी केला आहे. आता ह्यांना आपल्याला धुवायचं आहे. धुवून जेवढं मीठ आपण जास्ती लागलेलं आहे ते काढून घेऊ आणि त्यांना चांगल्या प्रकारे 2-3 वेळा धुवून घ्यायचं. जे एक्सेस जे आहे पाणी तेही आपण चांगलं काढून घेऊ. कारलं हे आपल्याला जास्ती कडू पण आवडत नाही, जसं हलकशी जी कडूची टेस्ट आहे तीच सगळ्यांना जास्ती आवडते. तर एकदा आपण ही धुवून घेतली तर ह्याला परत एकदा आपण पाण्यातनं काढू स्वच्छ पाण्यामधनं. आपला प्रयत्न एवढाच आहे ह्याच्यामध्ये की जेवढा याचा कडूपणा कमी करता येईल तेवढा आपण करू शकतो. आता आपण या कारल्यांना भरायला घेऊ आपल्या खिमा जो झालेला आहे त्याच्याने. आपण वांग्याचे भरीत किंवा भेंडी भरलेली खाल्ली असतील, पण जास्ती करून हा प्रकार कोणाला माहिती नाहीये. तुम्ही हा जेव्हा घरी ट्राय कराल तेव्हा मला खात्री आहे की तुमच्या पाहुण्यांना बोला किंवा तुमच्या मुलांना बोला, हा पदार्थ नक्की आवडेल. हा खिमा असल्या कारणाने आपण जेव्हा ह्याला तळू तर जी आपली जी वाफ आहे त्याच्यामुळे तो खिमाही आतला चांगल्या प्रकारे शिजला जाईल. सईकडनं व्यवस्थित भरून घेऊ ह्याला. आपण जर असंच ठेवलं तर तो आपण तळताना तो कारलं उघडू शकतो आणि आपला खिमा बाहेर येऊ शकतो, त्यामुळे तर खात्रीने बंद करण्यासाठी आपण ह्याला एका धाग्याने बांधणार आहोत. धागा अशा प्रकारे बांधा की आपण नंतर त्याला आरामात कापूही शकतो. चांगल्या प्रकारे आपण बांधून घेतलेलं आहे. आता ह्यासाठी आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण त्यांना फ्राय करणार आहोत. मगाशी आपण जे केलं ते डीप फ्राय होतं, आता आपण ह्याच्यामध्ये हे शॅलो फ्राय करणार आहोत. एक लक्षात ठेवायचं आपल्याला, तेल अतिशय
कमी फ्लेम वरती आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून ते कारलं आणि जे चिकन आहे अतिशय कमी फ्लेम वरती आतना शिजलं जाईल. तर तेल चांगल्यापैकी गरम झालेलं आहे आपलं, याच्यामध्ये आपण आता कारली सोडणार आहोत. जसं मी तुम्हाला आधी बोललो, तेल आपण जास्ती उकळत नाही ठेवणार आहोत, एक सर्टन टेम्परेचर वरती ठेवणार जेणेकरून ते सगळीकडनं आपलं शिजवायचं. फ्लेम एकदम कमी ठेवू जेणेकरून ते हळूहळू शिजत जाईल. साधारण कारल्यानं शिजायला 20 मिनिटं तरी लागतील पूर्णपणे शिजायला, आणि आतली चिकनही शिजायला, तर आपण त्यांना मध्ये मध्ये परतत राहणार आहोत. ते शिजेपर्यंत आपण ह्याला जी बोललो ग्रेव्ही लागणार आहे, ती आपण ग्रेव्हीची आपण तयारी चालू करून टाकू. त्यासाठी लागणार आपलं कांदा, टोमॅटो आणि टोमॅटो प्युरी. तर आपण हे थोडं गॅसवरती बदलून घेऊया जरा. त्याच्यावर लागणार तेल, तेल तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ कांदा, चांगला परतून घेऊ आपण त्याला. कांदा परतो आपण, थोडं त्याच्यामध्ये मीठ टाकू जेणेकरून कांदा थोडं पाणी सोडेल. ह्याच्यामध्ये आता आपण थोडी टाकून घेऊ आलं लसूणची पेस्ट. ते होत असताना आपण आपल्या कारल्यांनाही परतून घेत जाऊ. कांदा चांगला हा आपला परतलेला आहे, ब्राऊन झालाय चांगला, तर आपण त्याच्यात टोमॅटो कापलेले टोमॅटो टाकून घेऊ. आता आपण याच्यात टाकणार आहोत थोडी लाल मिरची पावडर, थोडी हळद, तुम्ही बघत असाल आपल्या कारल्यानेही चांगला कलर येत चाललाय. मित्रांनो, एक टिप म्हणजे जी चिकनची बाजू आहे आपण ही शेवटी परतून घेऊ, म्हणजे चिकन जास्ती ही लवकर आपली ब्राऊन होईल, त्यामुळे हे आपण शेवटी तिला परतून घेऊ. आधी सगळीकडनं आपण हे कारलं शिजवून घेऊ. कारलं शिजायला तर थोडा वेळ लागतो आणि थोडा कडक असतो तो. आपलं हे कांदा टोमॅटो चांगलं पोळलं गेलेलं आहे, ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत टोमॅटो प्युरी. मित्रांनो, टोमॅटो प्युरी थोडी आंबट असते, तुम्हाला जर कमी आंबट करायची असेल तर तुम्ही थोड्याच्यामध्ये किंचित साखरही टाकू शकता, जेणेकरून तो आंबटपणा तो कमी होऊन जाईल. कारलीही आपली होत आलेली आहेत. आता आपण चिकनची बाजू त्याला शिजवून घेऊ. तर आपली ग्रेव्ही होत आली आहे, आपण याला लास्टमध्ये थोडस मीठ टाकू आणि कोथिंबीर. अतिशय छान लाल आणि हिरवा कलर आलेला आहे त्याला, आणि आपली ही कारली ही झालेली आहेत. तुम्ही बघताय सगळी व्यवस्थित ब्राऊन झाली आहेत,
सईकडनं चिकनही शिजलेलं आहे, एक कलर झालाय सईकडनं, तर आपण हे आता काढून घेऊ. आपण थोडं थंड होऊन देऊ, थंड झाल्यानंतर आपण त्यांना कापणार आहोत. तर आपण ह्याला घेऊन पहिल्यांदा आपण ह्याचा धागा काढून घेऊया. दोरा बांधल्या कारणाने ते स्नेही सगळा पकडून ठेवलेला आहे. आपण ह्याला आता कापून घेऊ. एक जीवाने सईकडनं शिजलेलं आहे आपलं कारलं आणि चिकन त्याच्या आतमध्ये. हे दिसायला कबाब सारखंही दिसतं तुम्हाला. तर आता आपण इथं प्रेझेंटेशन करू. आपली ग्रेव्ही इथे रेडी झालेली आहे. तर पहिल्यांदा आपण ह्यांना लावून घेऊ. चिकन ह्याच्यावरती आपली ग्रेव्ही ही व्यवस्थितपणे आपण ह्याच्यावरती कव्हर करेल एवढी टाकायची आपल्याला. तुम्ही बघितले असेल ग्रेव्ही आपली चांगली थिक आहे, जेणेकरून हे चांगलं कव्हरिंग होऊन जाईल त्याला. ह्याला आपण आता गार्निश करणार आहोत आपल्या कोथिंबीरने. आपली खिमा भरलेली कारली आता तयार आहेत. मित्रांनो, आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची. आज आपण दोन डिश बनवल्या, चिकन मेरीलँड आणि खिमा भरलेली कारली. तुम्हाला ह्या नक्कीच आवडल्या असतील, तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल तुमच्या घरात. तुमच्या प्रतिक्रिया आमच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनलला भेट देऊन नक्की कळवा. नवीन एपिसोडमध्ये आपण नवीन पदार्थ परत घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार.